Namaste friends, today we are going to learn chapter number 5 decimal fraction from this practice set 16. Look at there, first question, if 317 multiplied by 45 is equal to 142654, 14,265, then 3.17 multiplied by 4.5 is equal to question mark. काय करा? आता या प्रकारचे एग्जांपल्स आपण ऑलरेडी सोडवले बरोबर, फक्त पॉइंटचा विषय आहे तो समजून घेतो. ऍक्च्युअली नंबर 7 बघा, इथे जे नंबर्स आहेत तेच नंबर इथे आहेत, फक्त इथे डेसिमल पॉइंट्स दिलेले आहेत आणि इथे डेसिमल पॉइंट्स नाही. सो यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आंसर हेच येणार आहे, म्हणजेच काय, 14,265 हेच डिजिट तिथे येतील, फक्त पॉइंटचा जे काही फरक आहे तो सांगतो. याला मी दोन मेथडने समजून देतो, ते लक्षात घ्या. फर्स्ट समजून घ्या, 3.17 मल्टीप्लाय बाय 44.5 अपॉन, याचा आन्सर मला माहिती, मी ते लिहून घेतो 14265. ओके, आता पॉइंट देताना ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. पॉइंट देताना कसं देणार? फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये. हे जे पॉइंट नंतरचे डिजिट आहे किती आहे? पॉइंट नंतर 1, 2 आणि ही तर किती आहे? 1 बरोबर. म्हणजेच टोटल पॉइंट नंतरचे डिजिट मोजा दोघ अंकांमधले, ज्याला मल्टिप्लाय करायचं त्याचं पण आणि ज्याने मल्टिप्लाय करायचं त्याला पण त्याचे पण. म्हणजेच इथं पॉइंट नंतरचे डिजिट किती? 1, 2 आणि इथं सिंगल 1. म्हणजेच काय? टोटल 1, 2 आणि 3. किती डिजिट आहेत? 3. ओके, 3 डिजिट आहेत, म्हणून आपण आलेल्या उत्तरामध्ये शेवटून 3 डिजिट सोडून पॉइंट देणार. म्हणजे शेवटून 3 डिजिट, शेवटून म्हणजे शेवटी आपण 5 1 2 3 हे तुमचं याचा आन्सर असेल. मग तुम्ही म्हणाल सर असं कसं, कुठून असं काही 3 डिजिट सोडले असं काही आहे का? हा, ते प्रूफ करून देतो, लक्ष द्या. आता ह्याच नंबरला मी मांडणी करतोय, याची मांडणी करतोय, हा डेसिमल पॉइंट मध्ये मी आता याला फ्रॅक्शन मध्ये लिहितोय 17. हा, तुम्हाला माहितीये की जर पॉइंट नंतर किती 2 डिजिट आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला किती? 100. ओके, मल्टिप्लाय बाय 45 अपॉन, पॉइंट नंतर 1 डिजिट आहे म्हणून डिनॉमिनेटरला 10 येणार. मागच्या वेळेस शिकवलंय ते लक्षात घ्या थोडस बरोबर. आता यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आपल्याला माहिती आहे, यांचं मल्टिप्लिकेशन देऊन ठेवलंय मी, कॅल्क्युलेशन काय करत नाही, तुम्हाला करायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही करा. 2, 6 and 5 अपॉन, आता यांचं मल्टिप्लिकेशन करा, 100 मल्टिप्लाय बाय 10 दॅट इज द 1000. 1, 2, 3 आणि आता मला सांगा, हा जो फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे, हा आता याला जर मला पॉइंट फॉर्म मध्ये द्यायचं असेल तर मी काय सांगितलं होतं, पहिले हा नंबर जसा असतो सांगा बरोबर, हा नंबर मी आता इकडे वरती येतोय उत्तरा त्याचा 1, 4, 2, 6, 5. ओके, हा आता खाली जर 1000 आहे तर पॉइंट्स येतील ना, पॉइंट्स येतील, मग किती करा नंतर, किती झिरो आहेत? 1, 2, 3 म्हणून 1, 2, 3 डिजिट सोडून पॉइंट. तुम्ही या पद्धतीने सोडवलं तरी राईट आणि या पद्धतीने सोडवलं तरी राईट आन्सर येणार आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही, नसायलाच पाहिजे, दोघ पद्धतीने समजून दिलंय. आपण याला रेफर करणार आहोत जास्तीत जास्त, कारण हे सोपं आहे, हे कॅल्क्युलेशन आपल्याला लक्षात ठेवा, कोणी एक्सप्लेनेशन विचारलं तर सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन बघू, इफ 503 मल्टिप्लाय बाय 217 इज इक्वल टू 1,009,151. मग त्याचं तसंच पॉइंट्स मध्ये दिलेत, मग मी काय म्हटलंय, काय म्हटलंय, मांडणी करा. ओके, काय दिली ती मांडणी करू आपण. ओके, करा 5.03. एक महत्वाचा मुद्दा, पॉइंट नंतर जी डिजिट आहे ते सिंगल सिंगल 03 वाचायचा. हा, मी इथं बघा पॉइंट नंतर 14.265 असं वाचणार, 265 असं वाचणार नाही, ही चुकीची पद्धत आहे. म्हणून 14.265 सिंगल सिंगल डिजिट बोलायचे, म्हणून इथं बोललो 5.03 मल्टिप्लाय बाय 2.17 इज इक्वल टू, आन्सर काय येणार आहे? हो सर, हे आन्सर येणार आहे, आपल्याला माहिती आहे, आन्सर लिहू आपण.
ओके आंसर दे तो नहीं 1,09,151 पण पॉइंट रे पॉइंट कसा यस इथं पॉइंट नंतर किती डिजिट आहे 2 इथं पॉइंट नंतर किती डिजिट आहे 2 2 1 2 3 4 टोटल डिजिट 4 शिवगन 4.4 डिजिट सोडायची 1 2 3 4 म्हणजे इथं बरोबर 10.9151 हे याचा आंसर 10.9151 हे याचा आंसर ओके फार काही कॉम्प्लिकेटेड नाही पुढचं गणित लक्ष द्या आता हे गणित दिलंय आता याचं मल्टिप्लिकेशन करणार तुम्ही करा आता हे आडवं दिलंय मी बाकीच्यांना उभे करून घेतो आडवं आहे ना ओके 22.7 सॉरी मल्टिप्लाय बाय 1.4 मल्टिप्लाय करताना जर 4 तुमचा टेबल येतोय तर सरळ मल्टिप्लाय करा बरोबर 14.7 चा 98 चा 8 कॅरी ओव्हर 9 आणि 14 2 चा किती यस 28 प्लस 9 कॅरी ओव्हर आहे ना 28 प्लस 9 किती येणार 28 प्लस 9 37 बरोबर ना 37 हा मग आता पॉइंट कशी येणार पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1 पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1 1 2 म्हणून शेवटून 2 डिजिट 1 2 झालं हा इथं पण तसंच जे तुमचं उत्तर आहे जे तुमचं उत्तर आहे किती पण डिजिट येऊ द्या हा त्या डिजिटचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही आता सायमल्टेनियसली करा आपले 9 ने मल्टिप्लाय करा मग 3 ने मल्टिप्लाय करा आणि मग जे उत्तर येईल त्यांची बेरीज करा हे तुम्हाला माहिती आहे चौथीत शिकलोय आपण हा तर त्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करा सर देन व्हॉट वी हॅव टू डू वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिजिट्स आफ्टर पॉइंट बरोबर पॉइंट नंतरचे डिजिट्स मग ओके किती आहे इथं पॉइंट नंतर 1 आणि इथं 2 1 2 3 म्हणजे शेवटून 1 2 3 3 डिजिट सोडून तुम्ही इथं पॉइंट येणार जे उत्तर येईल त्याला इथं पण तसंच सर आता हे करून दाखवतो वाटतं बरोबर 27 चा 14 चा 4 कॅरी ओव्हर 1 25 चा 10 10 प्लस 1 11 11 चा 1 कॅरी ओव्हर 20 चा 0 प्लस 1 1 ओके आता इथं सर बघा इथं काहीच नाही पॉइंट नंतर इथं पॉइंटच दिलेलं नाही सर मग काय करणार पॉइंटच नाही दिलाय मग काय करणार नाही दिलाय तर 0 आणि मग इथं पॉइंट दिलाय हो पॉइंट नंतर 2 डिजिट आहे हो म्हणून इथं 0 आणि हे 1 2 म्हणजे 0 प्लस 2 दॅट इज 2 मग आपण किती डिजिट सोडणार 2 डिजिट परत लक्षात घ्या इथं पॉइंट नाही तर मोजलेला नाही ओके म्हणून 1 2 1 2 पॉइंट संपलं इथं पण काय करणार जे उत्तर येईल ते येईल बरोबर आणि त्या उत्तरानंतर पॉइंट मिळणार 1 2 3 आणि मग 3 डिजिट सोडून पॉइंट देणार ओके हे आपलं शॉर्टकट झालं याचं एक डिटेल एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे ओके आता आपण याच्यात काही अडचणी असतील तर पहा परत व्हिडिओ बघा बरोबर आता याच्याच डाव्या हाताला एक स्क्रीन येते त्याच्यावर ह्याच प्रॅक्टिस सेटचे वर्ड प्रॉब्लेम दिले ते पण सोडवून पाहून घ्या ओके ठीक आहे त्या साईडला स्क्रीन येते बघा तर ते वर्ड प्रॉब्लेम आहे ते पण पाहून घ्या ते क्लिक करून पहा ओके